नमस्कार व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत आता जे आहे शिवसेनेला दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष जो आहे तो आता चांगलाच पेटलेला आहे एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे गटाला जे आहेत चेतावणी देताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शिंदे गटातील बंदखोर आमदारांकडून देखील शिवसेनेतील नेत्यांवर वारंवार टीका केली जात आहे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबानावरच आता दावा ठोकण्यात आला आहे उद्धव ठाकरे हे देखील धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहील असं बोलत आहे त्यामुळे आता हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचलेलं आहे धनुष्यबाणाच्या लढाईत निवडणूक आयोगानं या दोन्ही गटांना आठ ऑगस्टपर्यंत कागदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे शिवसेनेकडून या आदेशाला स्थगिती द्यावी अशी विनंती याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती त्यावर आता सुप्रीम कोर्टानं ही याचिका अर्ज जो आहे तो या ठिकाणी मान्य केला असून एक ऑगस्टला यावरील पुढील सुनावणी जी आहे ती आता दिली जाणार आहे शिवसेनेनं दिलेला हा याचिका अर्ज सुप्रीम कोर्टानं मान्य केला असल्यामुळे आता शिवसेनेला मोठा दिलासादायक बातमी या ठिकाणी आल्याचं बोललं जात आहे पण धनुष्यबाणाच्या संघर्षात विजय कोणाचा होणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अशाच इतर बातम्यांसाठी व्हायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद